तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण रायगडाची पूर्ण माहिती घेणार आहोत. हा आहे रोपवेचा पाठीमागचा गडाचा भाग. इथूनच सुरुवात करणार आहोत, कारण की आपण रोपवेच्या द्वारेला. तो चला सुरुवात करूया मग. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा सातारचा गणेश या चॅनेलला आणि शेजारील घंटाही दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्या गडाचं पूर्वेकडचं लाष्टोका इकडे, त्याला भवानीचा कडा म्हणतात. भवानीचा कडा पश्चिमेचे लाष्टोका तुम्ही रोपेने चोळून वर आलात ना, याचा शेवटचा कडा इकडे मागे हिरकणीचा बुरुज. हा ताई, हिरकणीचा बुरुज दक्षिणेचे लाष्टोका ज्या ठिकाणी रोपवे प्रोजेक्ट आहे त्याला काळकाईचा खळगा म्हणतात, आणि उत्तरेचे लाष्टोका त्याला टकमुक टोक म्हणतात. या चारही टोकांमध्ये रायगडचा वरचा जो पठारी भाग आहे तो जवळजवळ 100 एकरामध्ये वसलेला आहे. 100 एकरामध्ये, त्यामुळे रायगड जर पूर्ण पाहत असेल तर 2 दिवस देखील कमी पडतात, एवढा मोठा रायगड आहे. ह्या रायगडाला तशीच अवधान हवे, पण महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वी याला रायरीचा डोंगर म्हटलं जायचं. रायरी ही, रायरी महाराजाने 15 मे 1656 ला जावळीच्या मोऱ्यांकडून आपल्या ताब्यात घेतले. आणि याही अगोदर महाराजांनी मोऱ्यांना एक पत्र लिहिलं, आणि त्या पत्रात महाराजांनी मोऱ्यांना लिहिलं होतं की चंद्रराव मोरे, तुम्ही आमच्यात आता, आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली, ह्या तुमच्या जावळीच्या खोऱ्यासहित तुम्ही त्वरित स्वराज्यात सामील व्हा. परंतु चंद्रराव मोरेने महाराजांनी पुलट जबाबी पत्र लिहिलं. त्या पत्रात चंद्रराव मोरे महाराजांना लिहितोय की तुम्ही कसले राजे, स्वतःला राजे म्हणून घेणारे तुम्ही कोण, तुम्ही कधी राजे झालात, अरे खरे राजे तर आम्ही आहोत, आम्ही सामील होण्याऐवजी तुम्ही येऊन आम्हाला सामील व्हा. आणि हे जर पटत नसेल तुम्हाला तर याल जावळी तर जाल गोवळी, उद्या यायचं असेल तर आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. म्हणजे जवळजवळ त्यांनी महाराजांना युद्धाचं आव्हानच केलं. म्हणून महाराजांनी आपल्या निवडक 145 सरदारांस, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नावं घेतली जातात, हैबतराव सिलिमकर, कान्होजी जेदे आणि सूर्याजी काकडे यांच्यासह महाराजांनी त्याच्या जावळीवरती आक्रमण केलं. जावळी सातारावली मंडळी आहे, तुम्हाला जावळी सांगायला नको. प्रतापगडाच्या पायथ्याशी आज देखील जावळी नावाचं गाव आहे, हे त्याचं निवासस्थान. तिथं आक्रमण झालं. तिथे ह्या चंद्रराव मोरेचा भाऊ हनुमंतराव मोरे हा लढता सूर्याजी काकड्यांच्या हस्ते मारला गेला, आणि इथे आपला पराभव होतोय म्हणून तो त्या जावळीतून पळून ह्या रायरीला आश्रयाला आला. महाराजांनी 1656 ला ह्या रायरीला पूर्णपणे वेढा दिला, आणि अखेरीस 15 मे 1656 ला हा चंद्रराव महाराजांना शरण आला, आणि त्यांनी जावळीचं कोर रायरी सहित महाराजांनी देऊन टाकली. रायरी 15 मे 1656 ला हिंदवी स्वराज्यात सामील झाले. परंतु त्याही अगोदर 6 एप्रिल ला प्रथमच वेढा देताना महाराजांनी जेव्हा ही रायरी पाहिली तेव्हा काही इतिहासकार लिहित आहेत की 6 एप्रिल 1656 ला महाराजांनी प्रथम या रायरीला पाहिलं, आणि रायरीने प्रथम महाराजांना पाहिलं. या दरवाजाला मेना दरवाजा म्हणतात. त्या काळात मेना आणि पालखी असे 2 प्रकार असायचे. तर मेना हा स्त्रियांसाठी आणि पालखी ही पुरुषांसाठी. मेना हा लहान तर पालखी मोठी. मेना बंद, पालखी उघडी. तर माझं सांगायचं तात्पर्य हेच की राजवंशातील स्त्रिया मेण्यातून बसून या दरवाजातून येत जात होत्या, म्हणून हा मेना दरवाजा. आपण सगळे ज्या ठिकाणी मिळत नाही, पूर्ण एक दालन एका ताई एका अशी या गडावरती एवढीच मोठी आणखीन पाच आहेत, म्हणजे याला धरून 6 आहेत. हा 6 आहेत. या 6 राण्यांसाठी 6 महलाचे भाग. मग 2 राण्या कुणीकडे राहत होत्या? तर एका राणीचं निधन महाराज या गडावरती राहायला येण्यापूर्वीच राजगडावर झालं. सईबाई, संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई इथं येण्याआधीच 5 सप्टेंबर 1659. आणखीन संदर्भ द्यायचा तर अफजल खानाच्या स्वारीला जाण्याच्या 1.25 महिना आधी सईबाई राजगडावरती गेल्या. महाराज रायगडावर इथे रायगडावर राहण्यासाठी 1670 ला आले होते. 70 ला महाराज इथे आले. मग याच्या आधी कुठे होते? तर महाराजांची याच्या आधीची राजधानी राजगड होती. महाराज रायगडावरती 70 ला आले. मग 70 ला 7 राण्या तर इथं आल्या असतील, सईबाई आधीच गेल्या. मग एक राणी कोणीकडे राहत होती? तर या हिंदवी स्वराज्याच्या लाडकेऊसाहेब जिजामाता यांना आपल्या उतरत्या वयमानामुळे या गडाचं अवमान मानवत नव्हतं. म्हणून महाराजांनी आऊसाहेबांची राहण्याची व्यवस्था रायगडच्या पायथ्याशी पाचाडला केली. आणि तेथे आपल्या मातेच्या सेवेसाठी आपली एक राणी, ज्या राणीला शिवचरित्रात त्यागाची मूर्ती म्हणतात, त्यागाची मूर्ती, ह्या पुतळाबाई पाचाडला राहत होत्या. आणि 350 वर्षापूर्वीची कल्पना, टॉयलेट बात अटॅच, अटॅच म्हणतो ना आपण, अटॅच टॉयलेट बाथ, हे सगळं नवं पाहत होत. आता इथून बघा मागे तो छोटासा एक बोर्ड दिसतो बघा, काळा चौकोनी, जवळजवळ 1/4 पाऊण किलोमीटर नेतो. म्हणजे हा रोपवेचा जो कडा आलेला आहे ना इकडून, असा जिथे हा पुढे संपलाय ना, तिथे जो बुरुज आहे ना तो हिरकणीचा बुरुज.
हिरा जी आपल्या बाळासाठी उतरली होती तिची कविता मी तुम्हाला पुढे ऐकवणार आहे. पण साधारण तिची दिशा ही आहे, या बाजूचा कडाय समोरचा, तिथून खाली उतरून गेली होती. तर रायगडावरून 8 किल्ले दिसतात, 8 तोरणा, राजगड, लिंगाणा, सोनगड, मानगड, मकरंदगड, तुमच्या तिकडे प्रतापगडाच्या तिकडे मकरंदगड आणि चांबारगड असे एकंदरीत 8 किल्ले तिथून दिसतात. वातावरण किल्ले रसिककर आणि लिंगाणा या भागाला अष्टप्रधान मंडळांची कार्यालय म्हणतात. कार्यालय अष्टप्रधान महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, ते अष्टप्रधान मंडळ या ठिकाणी बसून त्यांची शेवटची 11 फूट खोल आहे. या 3 कोठड्यांना धान्यांचं पेव कोठार म्हणतात. हे पेव आहे, कोठार आहे, इथे धान्य साठवलं जायचं. तर आताच आपण ज्या दरवाज्यातून मध्ये आलात ना, या दरवाज्यापासून पलीकडे ती भिंत दिसते बाई समोरची. या दरवाज्यापासून त्या भिंतीपर्यंत असे इमारतीचे तुटलेले 4 चौथेरे 4. या चारांपैकी समोरचे जे 2 आहेत ना, हा एक आणि त्या पुढचा, हे 2 फार महत्वाचे. कारण आपल्या समोरचा जो पहिला चौथरा आहे हा महाराजांचा खरा राहता राजवाडा होता. हा राजवाडा यावर ताई यावर ह्याच्या दगडांच्या खुणा दिसतात बघा मध्ये मध्ये, यावर पिलर्स असून इथं महाराजांची त्या काळामध्ये 2 मजली इमारत उभी होती, 2 मजली. याशिवाय एक महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू देखील याच राजवाड्यामध्ये 3 एप्रिल 1680 ला झाला होता. आणि इथूनच पलीकडच्या बाजूला एक मंदिर दिसतं, ते पत्र ते जगदीश्वराचं वाडी आपण जाणार होता, महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला ते शंकूसारखं गोलाकार व्हाईट छत्र दिसते पा. त्या गोलाकार व्हाईट छत्राच्या ठिकाणी महाराजांच्या शरीराला अग्नी दिलाय. आणि ते गोलाकार व्हाईट छत्र आहे ना, ती महाराजांची समाधी आहे. तर हा महाराजांचा राहता राजवाडा इथेच राजांचा 3 एप्रिल 1680 ला मृत्यू झाला. बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हा एक स्तंभ आणि पुढे एक दिसतो, दिसतात ना तो. या 2 स्तंभांना सप्त मनोरे म्हणतात. मनोरे मनोरे मनोर्या पूर्वी जे राजे असायचे ते राजा आपल्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी अशा प्रकारचे मनोरे बांधायचे असतात. हे मनोरे सजवले जायचे, यावरून त्या राजाचं वैभव काय असेल याची कल्पना केली जायची. राजाने त्या काळात त्या मनोऱ्यांना किती सजवलं असेल याची आपल्याला कल्पनाच करावी लागेल. हे मनोरे पूर्वी एकावर एक असे 5 मजले होते, ताई 5 मजले होते, पण आज तुम्हाला 2 मजले पाहायला मिळते. जमिनीमध्ये एक दगडांमध्ये बांधलेली रूम मिळते, जास्त मोठी नाही. जमिनीमध्ये 8x10 एक छोटी रूम आहे, ज्या रूमला खलबतखाना म्हणतात. खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. दफ्तरखान्याच्या पुढे बघा तो छोटा हयातापुरती चौथरा दिसतो ना तुम्हाला, सदर म्हणतात ती ना. सदरेवर बोलवलंय मगाशी झाला आपला विषय. सदर सदर म्हणजे खास लोकांची मीटिंग भेटीगाठी होण्याची जागा. या खिडक्यांमधून खाली तुम्हाला एक तलाव पाहायला मिळेल, ज्या तलावाला गंगासागर तलाव म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीच्या गागा भट्टांच्या हस्ती झाला. त्याने राज्याभिषेकाला येत्या वेळेस सप्त नद्यांचं पाणी दिलं, त्या पाण्याचे अवशेष शिल्लक राहिले, त्या अवशेष ज्या तलावात विसर्जित केले गेले ते गंगासागर तलाव. पाहून घ्या बरोबर अशी 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या अशी 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी आज देखील 7 तलाव जिवंत आहेत ज्यात पाणी साठवलं जातं. त्यापैकी तुम्हाला एक दाखवले गंगासागर तलाव. आता त्या पलीकडच्या डोक्यावर बघा तिकडे ती माणसं उभी आहेत तिकडे समोर एकदम पुढे. त्याला टकमक टोक म्हणतात. ते बघा तिकडे दिसतात का, त्याला टकमक का म्हणतात? खरोखर तिथे गेलो तिथून खाली टकमकच पाहावं लागतं. कारण का त्याची डीप त्याची खोली जे ते टकमक टोक तिथून सरळ खाली 2250 फूट खोल आहे. महाराजांच्या त्या काळात त्याचा उपयोग कडेलोट कडेलोट जो कोणी फितुरी करायचं ना कठोर गुन्हा अशा गुन्हेगारासाठी तिथून कडेलोट केला जायचा. पण महाराजांनी जरी ही कडेलोटाची शिक्षा ठरवली असली तरी महाराजांच्या त्या काळात तिथून एकही कडेलोट झाला नाही. तर यालाच महाराजांचा प्रशस्त राजसभा दिवाणी आम असं म्हणतात. हे जे छत्र तुम्ही पाहता ना, या छत्राच्या ठिकाणी महाराजांचा 348 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा झाला. आपण सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलंय, सगळ्यांनीच पाहिलंय याच ठिकाणचं आहे. तो राज्याभिषेक कशा प्रकारे झाला होता आपण इतिहासात वाचलेलाच आहे. समोर जे छत्र पाहता ना तुम्ही छत्र, या छत्राला मेघडंबरी म्हणतात. ही मेघडंबरी पंचधातूपासून तयार केली आहे, 5 मेटल पंचधातूची केली असल्यामुळे रायगडच्या वातावरणाचा काहीच फरक पडत नाही. 1985 जेव्हा आपले 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी झेलसिंग होते त्यांच्या हस्ते या ठिकाणी बसवली गेली किंवा तेव्हाच ती बनवली गेली. त्या मेघडंबरीमध्ये तो जो सिंहासन रूढ महाराजांचा पुतळा तुम्ही पाहता ना, आताच 12 वर्षापूर्वी इथे प्रत्येक वर्षाला राज्याभिषेक सोहळा, इथे रायगडावर प्रत्येक वर्षाला राज्याभिषेक सोहळा तिथीनं आणि तारखेनं असा दोघी वेळेस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. 1 12 वर्षावर राज्याभिषेक सोहळा साजरा झाला आणि त्या दिनाचं महत्व ओळखून महाराजांचे कोल्हापूरचे वंशज छत्रपती संभाजीराजे
याने मध्ये बसू तो खालचा सिमेंटचा चौथरा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने 1926 साली पाहिलाय. वर गेल्यावर तिथून मध्ये तुम्हाला त्या सिमेंटच्या चौथऱ्याला खिडक्या पाहायला मिळतील. त्या खिडक्यांमधून मध्ये पाहिल्यावर मध्ये तुम्हाला एक दगड पाहायला मिळेल. तो दगड खूप महत्वाचा आहे, कारण त्या दगडावरती महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो असं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं नितेश राजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक होतो. आता इथे राज्याभिषेक झाला होता त्यामुळे या दरबारामध्ये घोषणा देणं गरजेचं आहे. मी घोषणा देतो, तुम्ही सगळ्यांनी जोरदार जे म्हणायचं देऊ का. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज राजा शिव छत्रपती की जय. जय भवानी, जय शिवाजी. ही शिवसेनेची जागा आणि उंच इमारतीला नगारखाना म्हणतात. नगारा मोठा ढोल, माहितीये तुम्हाला सगळ्यांना. या दोघांमधलं अंतर 200 फुटांहून जास्त आहे. पण या शिवसेनेच्या चौथ्याला जर उभं राहून टिचकी मारली ना तुम्ही, दरबारच्या कुठल्या कोपऱ्यात स्पष्ट ऐकायला जाते किंवा दरबारच्या कुठल्या कोपऱ्यात उभं राहून टिचकी मारली ना या शिवसेनेच्या जागेत स्पष्ट ऐकायला येते. याला स्थापत्यकला म्हणतात, वास्तुशास्त्र साहेब. त्या काळात स्पीकर माईक नव्हते, महाराज इथे बसायचे. हा पूर्ण दरबारभराच्या दरबारच्या शेवटी माणसं असायची. महाराज जरी सहज इथे काय बोलले, शेवटी बसलेल्या माणसाला पण ऐकायला जा किंवा ती व्यक्ती काय सहज म्हटली ते राजांपर्यंत पोहोचव. या हिशोबाने स्थापत्यकार हिरोजी इंदुलकरने दरबारला बनवून ठेवलेलं आहे. तुम्हाला आज पण प्रात्यक्षित पाहायचंय. जय विजय असो. विचित्र नसून काहीतरी अर्थ त्यामध्ये त्या कोरणाराने अभिप्रेत केलेले असतात. जसे या चित्रामध्ये त्या कोरणाराने ज्या अर्थ अभिप्रेत केलेले आहेत ते अर्थ मी तुम्हाला सांगू. जो प्राणी आहे ना, प्राणी मोठा, श्रीलंकेच्या क्रिकेटरांच्या फ्लॅग मध्ये जो आहे ना, सिंहच म्हणायचा त्याला थोडक्यात. त्याला शरप पण म्हणतात. त्याच्या पायाखाली हत्ती आहे ना आणि वर शेपटीवरती हत्ती आहे ना. आता ही अशा प्रकारची चित्र आहेत ना, तुम्हाला पायाखाली हत्ती आणि शेपटीवरती हत्ती आणि प्राणी, या प्रकारची चित्र तुम्हाला विजयनगरच्या साम्राज्यामध्ये खूप पाहायला मिळतील. काय आहे हे? खरा सगळ्यात बलाढ्य प्राणी जो आहे ना, हा मोठा जो दाखवलाय ना, हा सिंह. सिंह आणि हा छोटा जो आहे ना तो हत्ती. हत्ती दाखवलाय ना तो हत्ती. तर सगळ्यात बलाढ्य प्राणी कोण? तर हत्ती. हा सगळ्यात बलाढ्य प्राणी, पण हत्ती इथे लहान दाखवलाय. आहे ना बलाढ्य हत्ती, लहान दाखवलाय ना. सगळ्या प्राण्यांचा राजा कोण? तर सिंह राजा. म्हणून तो मोठा आणि बलाढ्य हत्ती लहान. सगळ्यात मोठी कोण असते? हत्तीसारखी बलाढ्य असते प्रजा. हत्तीसारखी बलाढ्य असते प्रजा, पण प्रजा ही इथे हत्ती. प्रजा ही हत्ती आणि राजा हा सिंह. राजा जर उतला मातला तर तो आपल्या प्रजेला आपल्या पायाखाली दाबण्याचा प्रयत्न करतो. आणि राजा जर असं करत असेल तर प्रजा हे राजाच्या शेपटीवरून जाऊन त्याच्या डोक्यावरती बसायला कमी करत नाही. याची राजाला सतत जाणीव राहावी, सतत जाणीव राहावी. म्हणून हे नगरखान्याच्या पुढे पण चित्र कोरलेले आहेत. आता ठीक आहे म्हणाल तुम्ही, हे आम्हाला दोन सांगितले, राजा आणि प्रजा मान्य आम्हाला, मान्य आम्हाला. पण आता इकडे तर चार पायाखाली चार हत्ती आले हो. बराबर ना होता ही? बराबर ना. आणि पुन्हा पाचव्या हत्तीला वर शेपटींनी विळखा मारलाय, म्हणजे इथं तर पाच हत्ती आले. मग इथं पाच हत्ती कसे काय? या कोरणाराने जे अर्थ यात अभिप्रेत केले ते अर्थ सांगतोय तुम्हाला. महाराजांच्या जन्मापूर्वी पाच शाया होत्या. महाराजांच्या जन्मापूर्वी पाच शाया होत्या, पण महाराजांच्या जन्माआधी त्यामध्ये एक शाहीला गिलंकृत केली होती. इमिशाही कुतुबशाहीने गिलंकृत करून टाकली होती. शाया होत्या चार. शाया ह्या बलाढ्य होत्यात. म्हणून हा कोरणारा म्हणतो की त्या हत्ती आहेत आणि हा प्राणी आहे ना सिंह, ते महाराज आहेत. हा कोरणारा म्हणतो की महाराजांनी त्या चारी शायांना आपल्या पायाखाली दाबलंय आणि मोडकळीच गेलेली, गिलंकृत झालेली पाचवी शाई जर पुन्हा उदयास आली तर महाराज तिला शेपटीवरून झिडकारायला कमी करणार नाहीत, असा अर्थ त्यांनी. हा सरळ इथं पुढे खाली उतरल्यानंतर एक डाव्या बाजूला एक रस्ता जातो, कुठे डाव्या बाजूला असं सरळ पुढे गेलात की रोपवेकडे, आणि इकडे डाव्या बाजूला खाली 500 फूट खाली दरीमध्ये पाऊलवार रस्ता घेऊन आपल्याला सोडतो. आता 500 फूट खाली दरीत पोचल्यावर तिथे तुम्हाला तिथे पुन्हा एक दरवाजा मिळेल. इथे एक दरवाजा आहे, तो रायगडाचा चोर दरवाजा आहे, ज्याला वाघ दरवाजा म्हणतात. वाघ दरवाजा शत्रू सैन्याने घेरला असेल आणि आपली लढण्याची कुमक नसेल
लढण्याची कुमक नसेल तर आपल्या निवडक सरदारांसह तिथून सही सलामत निष्ठून जाता यावं म्हणून महाराजांनी त्या दरवाजाची निर्मिती केली खरी, पण महाराजांवर जाण्याचा योग, महाराजांवर निष्ठून जाण्याचा योग कधीच आला नाही. हा योग आला राजाराम महाराजांवरती. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर यशुबाईनं राजारामांना ज्या दरवाज्यातून सुरक्षित खाली सोडलं ना, तो वाघ दरवाजा इकडे 500 फूट खाली आहे. आणि मी तर त्या वाघ दरवाजाला ना मराठी साम्राज्याचा टर्निंग पॉइंट मानतो. कारण हा वाघ दरवाजा जर नसता तर 1689 ला मराठी साम्राज्याचा अस्त. कारण सगळ्या राजकीय कुटुंब तिथे सापडलं असतं मोगलांच्या कैदीत. कारण येसुबाईनं जे केलं ते स्वराज्य हिताचं कार्य केलं. एवढ्या मोठ्या बिकट परिस्थितीत त्यांनी स्वराज्य महाराजांचं वाचवलं खऱ्या अर्थाने. आणि महाराजांचं स्वप्न जे भगवा अटकेपार पोचवीन ते अप्रत्यक्षात कराय म्हणावं ना, पण येसुबाईनी केलं. कारण येसुबाईने राजारामांना राजा घोषित करून इथंच थांबल्या. मोगल खाली थांबून राहिले, राजाराम महाराज कर्नाटकाला गेले, सुरक्षित झाले तिथे. येसुबाई 7 महिन्यानंतर गळ पडला मोगलांच्या कैदेत गेला. ज्या राणीने मोगलांच्या कैदेत 28 वर्ष घालवली आणि शाहू लहानाचे मोठे मोगलांच्या कैदेतच झाले. आता सातारावाली मंडळी आहे, तुम्हाला हा इतिहास सांगायलाच नको. साताऱ्याचा अडवा पाणी जिरवा तेव्हाची योजना ही. हे आता इथंच नाहीये, तुम्ही गड किल्ला जेव्हा पूर्ण फिरायला येईल ना तेव्हा बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला असे कातळात कोरलेले खड्डे पाहायला मिळतील. मग ते नुसते खड्डे नाही तर रॅन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा पाणी जिरवा तेव्हाच्या काळात. महाराजांचं जे 32 मण सोन्याचं सिंहासन होतं ते सिंहासन आपणास पाहायला मिळत नाही, पण त्याची प्रतिकृती मात्र पाहायला मिळते. सिंहासनाची प्रतिकृती आणि महाराजांचा पुतळा गणेश पाटकर आणि सहस्र उद्याने हुबेहूब तयार केलाय. 1974 जेव्हा राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली तेव्हा इथं बसवली. पण ही प्रतिकृती हुबेहूब तयार केली, पण हिच्यामध्ये कमतरता होती. यावर छत्र नव्हतं. ऊन वाऱ्यात पावसात गेली 20-22 वर्ष ही प्रतिकृती अशीच उघडी होती. 2 तारखेला राज्याभिषेक सोहळा झाला. 2 जून 2012 तिथीप्रमाणे त्या दिनाचं महत्व ओळखून महाराजांच्या साताऱ्याच्या वंशज उदयनराजे भोसले यांनी हे छत्र यावरती बसवलेलं. आपल्या समोरचं जे मोकळं प्रांगण आहे, मोकळ्या प्रांगणाला होळीचा माळ म्हणतात. त्या काळात होळी असताना मोठ्या मानापण साजरा केला जायचा. राजधानी रायगड असल्यामुळे ह्या होळीला जास्त महत्व. जोपर्यंत इथली होळी पेटली जात नव्हती तोपर्यंत आजूबाजूच्या होळ्या पेटल्या जात नव्हत्या. इथल्या पेटत्या होळीमध्ये नारळ लखला जायचा आणि जो कोणी बघ त्या पेटत्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढायचा त्याला सोन्याचा कडा इनाम दिला जायचा. ताई होळीमध्ये नारळ टाकण्याची प्रथा आजी चालू आहे ना? आहे ना, आहे आमच्याकडे आहे. पण काढण्याची पद्धत मात्र बदलली आहे. आता जवळ टाकून शिवाय काठीने काढून घेतात. 450 वर्षापूर्वी तोच नारळ पेटत्या होळीतून हाताने बाहेर काढला जातो. जेव्हा तुम्ही 1500-1700 पायऱ्यातून इथे वर पोचाल ना तेव्हा इथून गड पाहायला सुरुवात होते. म्हणजे रायगडाची समोरची बाजू ही रोपेने आलो ती मागची बाजू. छोटी रूम आहे ना, दगडांमध्ये बांधलेली हत्ती खाना. या गडावर 2 मोठे मोठे हत्ती होते. महाराजांनी राज्याभिषेकाच्या दिवशी ते नगरखाण्यासमोर सजवून ठेवले होते. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिले म्हणून. पाहिले ना त्या चित्रात एक व्यक्ती तुम्हाला टोपी काढून मुद्रा करताना दिसले. इंग्रज आला होता. आता त्या इंग्रजांनी तो पायी चढून आला, त्यांनी ते 2 हत्ती बांधले, तो आश्चर्यचकित झाला. तो विचार करायला लागला की माझ्या 2 पायाच्या माणसाची वर त्याने एवढी बिकट महाराजांनी 4 पायाच्या हत्ती गडावरती कशा आणले. आता हा प्रश्न त्याने त्याच्या मनात पण ठेवला आणि त्यांनी त्याचा दुबाचिक नारायण चिमणीला जाऊन विचारलं की बाबा रे माझ्या 2 पायाच्या माणसाची वर त्याने महाराजांनी हत्ती कशा गडावरती कशा आणली. नारायण चिमणी त्यांनाच म्हटले आपणच खूप हुशार आहात, त्याचं उत्तर तुम्ही शोधा हत्ती गडावरती आले कसे. आता सांगा बरं त्या राज्याभिषेकाच्या गडबडीमध्ये इंग्रजांच्या या प्रश्नाला कोण उत्तर देणं. हत्ती गडावरती आले तर कोणी दिलं नाही. आणि त्याचा तो प्रश्न आज देखील प्रश्न म्हणून बिबिडीत उपस्थित आहे. आणि त्याच्या त्या प्रश्नाला इकडच्या काळात इतिहासकार अगदी तर्कशुद्ध इतिहासकार म्हणतायत की जे 2 मोठे मोठे हत्ती होते त्या हत्तींना लहानपणी चित्ते वरती त्यांनी इथंच वरती मोठे. कारण ताई कारण एका हत्तीची वाढ 3 वर्षात पूर्ण होते आणि या गडाचं काम 14 वर्ष चालू होतं. 14 वर्ष हत्ती लहान आणून त्यांना मोठं करून त्यांचा काय उपयोग करून घ्यायचा हे आपल्या राजांची त्या काळातली दूरदृष्टी. इंग्रजाला काय काढणार आहे हत्ती गडावरती आले कसे. समोरचे दुसर कामांकाम दूर पसरले. बाजारपेठ म्हणता दिला. लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट, इकडे 22 इकडे 22 44 दुकानं जमिनीपासून उंचावरती असं काय. तर त्या काळात बाजार हा घोड्यावर बसून केला जायचा. म्हणजे बोला पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. या प्रमुखाचं नाव होतं नागाप्पा शेट. आपल्या निधनानंतर आपण या बाजारपेठेचे प्रमुख होतो इतिहासात कुठेतरी नोंद राहावं म्हणून त्यांनी तर नागाचं चित्र करून मग त्यांनी स्वतःचं नाव का लिहिलं नाही. तर त्या काळामध्ये कुणालाही कुठं नाव लिहिण्याची मुभा नव्हती.
इथं महाराजांनी कुठे लिहिलं नाही की किल्ला माझा होता म्हणून, मात्र ज्याने बनवलाय त्याचं लिहिलंय. विचारलं ताई तुम्ही मला ते कधी कसं केव्हानी कुठे ते तुम्हाला दाखवणार पण आहे आणि सांग. पण ज्या ठिकाणी दर्शन घेतलं ही महाराजांची समाधी, ज्या ठिकाणी समाधीचं नक्षी काढलेलं खाली जे काम आहे नक्षीपासून खाली इथून, हे संभाजीराजांच्या काळातलं आहे आणि वरचं काम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या होते याच्या आतमध्ये, म्हणून मोठ्या श्रद्धेने आपण इथं पोहोचतो. तिच्या समोर पहा वाघ्याची समाधी, वाघ्या कुत्रा पाहिला का? या वाघ्याबद्दल सध्या महाराष्ट्रात वादंग चालू आहे. हा वादंग कसलाय? वाघ्या कुत्रा होता की नव्हता याचा आहे. आता होता की नव्हता हे लवकरात लवकर दानकार सिद्ध करतील म्हणा, पण एक परंपरेने सांगितलं जात होतं की वाघ्या हा महाराजांचा विश्वासू कुत्रा होता, याने महाराजांच्या पेटत्या चितेत उडी टाकून स्वतःची प्राणावती दिली, म्हणून त्याचं स्मारक शेजारी बांधण्यात आलेलं. इकडे एक लेख लिहिला बघा, हा रायगडावरचा एकमेव शिलालेख, या लेखावरून पूर्ण रायगडाचं संशोधन झालेलं आहे आणि याला तर मी हिरोजी इंदुरकरांचं गॅरंटी पत्रकच म्हणतो. ऐकायचं मध्ये लिहिलंय आणि मी तर याला हिरोजी इंदुरकरांचं गॅरंटी पत्रकच म्हणतो, कारण शेवटची ओळ आहे ना की त्यांनी गॅरंटी दिलेली आहे. इथं काय लिहिलंय? की श्री गणपती नम प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंदो दोनुद्नया श्रीम छत्रपते शिवस्नृपते सिंहासने तिष्ठिता. मी 22 वर्षे या गडावर मार्गदर्शन करतोय, त्यामुळे हा वाचून वाचून शिलालेख माझ्या तोंडपाठ झालेला आहे. मला जरी झोपेतून उठवलं ना म्हटलं रायगडाचा शिलालेख सांगा अर्थाचं येईल तरी मी सांगेन, म्हणून मी असं सांगतोय. कारण याच्यावर हात ठेवून पण सारखे सारखे ते झिजून जाणार, काळांतराने ते निघून जाईल, म्हणून लांबूनच सांगतोय. की प्रासादो जगदीश्वराचे जगता मानंदो दोनच नया श्रीम छत्रपती शिवस्वरूपते सिंहासने तिष्ठिता. शाके हे बघा इथं, शाके शन्नो वानभूमी गणनादानंद समत्सरे ज्योतिराज ममृत कीर्ती महिते शुक्लेच शार्पे तिथो वापी कूप तडाग डागराजिरु चिरम्य मनवितिको स्तंभे कुंभीगुरे नरेंद्र सदने रम्रली मेते श्री मदराय गिरो गिराम विषयी हिरा जिना हिरा 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 बघा हिरा आहे ना हिरा जिना निर्मितो याव चंद्र दिवा करो वीर सतास्तव मृंदम. पहिल्या 3.5 ओळींमध्ये त्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल सांगितलंय. काय सांगितलंय? तर प्रासादो जगदीश्वराचे जगता मानंदो दोनुत नया. समोर जो काय जगदीश्वराचा प्रासाद आहे, पण तू जगदीश्वर कसा? तर जगता मानंदो, जगाला आनंद देणारा हा जगदीश्वर आणि याच्यात दोनुत नये याच्या साधनेने श्री मच्छत्रपती शिवस्वरूपती सिंहासने तिष्ठिता, त्याच्या साधनेने महाराज सिंहासनाधीश्वर झाले. आता सिंहासनाधीश्वर नेमकी कधी झाले? कधी झाले नेमकी सिंहासनाधीश्वर किंवा महाराजांचा राज्याभिषेक नेमका कधी झाला ते पण त्यांनी याच्यात लिहिले. तुम्हाला माहिती असेल संस्कृत मध्ये अंक लिहिले जात नाहीत, संस्कृत मध्ये अंक लिहिले जात नाही, म्हणून यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या इथे राज्याभिषेकाच्या तारखेला ते सांकेतिक शब्द दिले. कधी महाराज जगदीश्वराच्या आशीर्वादाने सिंहासनाधीश्वर झाले? तर शाके शन्नो, शाके शके शन्नो शहाण्णव, शन्नो शहाण्णव बाणभूमी. त्या काळामध्ये बाण हे 5 पवित्र मानले जायचे. बाण किती तर 5 आणि भूमी भूमी ही 1, म्हणून भूमीचा 1 आणि बाणांचे 5 झाले 15. भूमीचा 1 आणि बाणांचे 5 15. शालिवान शके 1596 मराठी दिते राज्याभिषेकाची राजांची. शालिवान शके 1596 गणनादानंद आनंद नाम समर्थ चालू असताना राज्य ज्योतिषाने दिलेल्या शुक्ल पक्षाच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराज सिंहासनाधीश्वर झाले. तेव्हा शिरोजींनी गडावर काय काय बांधकाम पूर्ण केली? तर वापी मोठ्या विहिरी, मोठ्या विहिरी वापी कूप आड तडाग तलाव राजुरु चिरम चिरेबंद वाडे रम्य वन बाग बगीचा बनवला म्हणे मी गडावरती, हिरोजी म्हणताय. विथिको बाजारपेठ स्तंभे सप्त म्हणून दाखवून मी कुंभीगुरे हत्तीखाना नरेंद्र सरना म्हणजे मेना दरवाजा. आपण रोपवीने आलो बघा, तू सांगितलं मेना आणि नगारखाना टिचकी मारून दाखवला तुम्हाला तो सगळा नरेंद्र सदने रमरली मी ते श्री मदराय गिरो ग्राम विचे हिराजिना निर्मितो. हे सगळं बांधकाम मी हिरोजी इंदुलकराने, ग्राम गाव शहर हे गाव हे शहर मी हिरोजी इंदुलकराने मदराय गिरो हनुमंताच्या कृपेने तयार केले आणि शेवटी या सगळ्यांची त्यांनी शेवटच्या वेळ गॅरंटी दिली की या वचंद्र दिवा करो विल सतास्तो मृंदमती. ते म्हणतायत या पृथ्वीवरती जोपर्यंत चंद्र
आणि दिवा करो सूर्य विळसत आहे तोपर्यंत मी बनवलेल्या वास्तू तसेच राहतील. हा पाहुणेशास्त्री आर्किटेक्ट मी दिले त्याचं गॅरंटी पत्रक आहे. आताचा आर्किटेक्ट देऊ शकत नाही, त्याचं बांधकाम किती दिवस टिकेल ते या इकडे आर्किटेक्ट सुनावी तरी. या गडावरती महाराजांनी कुठं आपलं स्वतःचं नाव लिहिलं नाही की किल्ला माझा होता म्हणून. महाराजांच्या महाराष्ट्रात एवढे सगळे गड किल्ले, महाराष्ट्राच्या बाहेर महाराजांचे गड किल्ले पण इथल्या सोडा हो, त्या बाहेरच्या कुठल्या किल्ल्यावरती महाराजांनी आपलं स्वतःचं नाव लिहिलं नाही. आज आपल्या घरापुढे आपलं स्वतःचं नाव असते की घर आपलं आहे म्हणून, पण महाराजांनी कुठल्या किल्ल्यावर लिहिलं नाही की किल्ला माझा आहे म्हणून. मात्र ज्याने बनवला ते आर्किटेक्टचं नाव किल्ल्यात लिहिलं. जिथे राजाचं नाव नाही या कलाकाराचं नाव लिहिलं गेलं मग हे हो कसं हे कसं. तर जेव्हा रायगड बांधून पूर्ण झाला, दरबारामध्ये शिवराज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी स्वतःची तुला केली, माहिती आहे स्वतःची तुला ती पण कशी, तर राजाने स्वतःची सुवर्ण तुला केली आणि प्रत्येक सरदाराला त्याच्या कर्तबगारीप्रमाणे त्याच्या हुशारीप्रमाणे त्या सुवर्ण तुलेतून इनाम द्यायला सुरुवात केली. तेव्हा या रायरीच्या काळ्या कातळामध्ये रायगडाला जन्म देणारा हिरोजी यालाही धरून राजाने विचारलं, हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवं आहे? हिरोजी म्हटले की महाराज मला माझं स्वतःचं नाव लिहिण्याची परवानगी द्या, हेच मला माझं मी बक्षीस समजेन. महाराज म्हणले हिरोजी जा, ज्या ठिकाणी लिहायचं त्या ठिकाणी लिहू शकता. आता बक्षीस रूपाने राजाने परवानगी दिली तर नाव लिहिण्याची, तर त्याने नगरखान्यावर पण लिहिलं असतं. या गडाचा मुख्य दरवाजा खाली त्या महादरवाजावर लिहिलं असतं, पण या सगळ्या उंचावरच्या जागा सोडून त्याने स्वतःचं नाही का पायरीमध्ये लिहावं. पायरीमध्ये का तर महाराज नेहमी सकाळी जगदीश्वराचे दर्शन यायचेत ना, त्या महाराजांचं पहिलं पाऊल याच पायरी समोर पडायचं. सांगायचं तात्पर्य एवढंच, हे बांधकामाला हिरोजीना गर्व चढला नाही हो, तो महाराजांच्या चरणी पर्यायी या जगदीश्वराच्या चरणी ते नतमस्तक झालाय आणि म्हणतो की महाराज हा हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव तयार. महाराजाने याशी माणसं तयार केली म्हणून आऊसाहेबांना हयात असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं पाहता आलं. या अशा माणसांमुळं दादा बोलता बोलता माझ्या तुम्ही त्या यातच आऊसाहेबांचा उल्लेख आला ना. मी म्हटलं की महाराजांनी अशी माणसं तयार केली म्हणून आऊसाहेबांना हयात असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं पाहता आलं असं मी बोललो. बराबर ना, बराबर ना, म्हणजे माझ्या तोंडून या पवित्र भूमीत आणि या पवित्र ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा उल्लेख आला म्हणून मी आपण सांगू इच्छितो. आणि इथं येणाऱ्या माझ्या प्रत्येक ग्रुपला मी सांगतो की आपण जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋणी आहोत की आपण जेवढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे ऋणी आहोत तेवढेच आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचे ऋणी आहोत. कारण त्या राष्ट्रमातेने त्या काळामध्ये दोन राष्ट्रपुरुष घडवले, दोन, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. म्हणून त्या मातेचा माझ्यातून उल्लेख आलाय. जिजामातेंबद्दल काहीतरी सांगायला हवाय. सुंदर तुम्हाला एक शेर आहे, शेरामधूनच या पवित्र भूमीत आणि या पवित्र ठिकाणी त्या मातेला मी मानाचा मुजरा करतोय की जर का जिजामाता जन्माला आला नसतात तुम्ही तर नसती दिसली आम्हाला अंगणामधली तुळस. आणि जर का जिजामाता जन्माला आला नसतात तुम्ही तर नसते दिसले आम्हाला मंदिरावरचे कळस. हे जगदीश्वराचं वाडेश्वराचं महादेवाचं मंदिर या मंदिराचं विशेष काय, तर महाराजा मंदिरात नेहमी दर्शन, मंदिराचं विशेष. याशिवाय महाराजांच्या दरबारात त्यांचा एक कवी होता, ज्या कवीचं नाव होतं माहित आहे का, महाराजांच्या दरबारात एक कवी होता ज्या कवीचं नाव होतं भूषण. या भूषणाच्या महाराजांची भेट येथे झाली. भूषणामुळचा उत्तर प्रदेशातला होता, केवळ महाराजांना पाण्याच्या मोहापायी इथे आले, रात्रीचा मुक्काम याच मंदिरात. महाराज तर नेहमी सकाळी जगदीश त्याच वेळी भूषणाने महाराजांना पाहिलं आणि भूषणाच्या तुळीने कविता बाहेर पडली, जी कविता महाराजांनी भूषणाकडून 14 वेळा ऐकलेली. आणि भूषणाने महाराजांना पाहिलं आणि भूषण या मंदिरातच म्हटलं होता की इंद्रजिम जिंब पर बाढ वसु दंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर संभुरती नाह पर जो साहस बाह पर राम द्विजराज दावाद्रुम दुंड पर चितामृग झुंड पर भूषण विदुंड पर जयसे मृग राजे तेज तमांस पर कान जिमी कंस पर त्यो मिलेंच बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज. ही कविता महाराजांनी भूषणाकडून 14 वेळा ऐकली. 14 या कवितेची भाषा आहे ना, इब्रज भाषा, मथुरेकडे चालती त्या भाषेतली. दोन सोळींचा अर्थ सांगतो, पूर्ण कवितेचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. कवी काय म्हटलंय कवितेत एका ठिकाणी की रावण सदंब पर रघुकुल राजे, तसा दृष्ट रावणावरती प्रभू रामचंद्राने विजय मिळवला. याच कवितेत म्हटले त्याने एका ठिकाणी की तेज तमांस पर कान जिमी कंस पर
जसा अदृष्ट कंसावरती श्री कृष्णाने विजय मिळवला आणि कवितेच्या शेवटच्या कवीने म्हटले की तो मिलेंच बंस पर शेर शिवराजे, त्या काळात मोगलांना मिलेंच म्हटलं जायचं मोगलांना, आणि तसाच मोगलांवरती विजय मिळवण्यासाठी या शेर शिवाजीचा जन्म झालाय असं त्यांनी त्या कवितेत म्हटलं. त्या मंदिराचं विशेष आहे. इथे माझी रायगडाची जी महत्वाची माहिती आहे ना समाधी पर्यंतची, ती थांबवतो. ओके तर मंडळी, आजच्या दिवसाची पूर्ण माहिती होती ती, आशा आहे तुम्हाला पूर्णपणे पोचली असेल सगळी. पूर्णपणे सांगायचा प्रयत्न केला काकाने, आम्हीही पूर्णपणे जाणून प्रयत्न केला. म्हणजे तसं त्यांनी जसं सांगितलं की दोन दिवस पुरणार नाही माहिती सांगायला, पण त्यातली त्यात आम्ही जेवढं स्पीडनं सगळ्या गोष्टी घेऊ शकतो तेवढ्या गोष्टी घेतल्यात, सांगितल्यात. आणि गडाची माहिती पण झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि आता आपण खुशी खुशी निघालो आहोत. कारण की अक्षरशः तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस महाराजांच्या समाधीपाशी मी टेकलो ना, त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं. म्हणजे सिंहासन आहे ना तिथं सुद्धा रायगडाच्या पाशी जरी आलं ना तरी एक वेगळी ही भेटते, ऊर्जा भेटते, आणि ती शब्दात सांगणं कठीण आहे. त्याच्याबद्दल बोलणं कठीण आहे, काय बोलावं. परंतु ज्यावेळेस गडामध्ये जातो ना आपण, तेव्हाच तिथं त्या भिंतावरती जे तुम्ही लिहिता कोणतेही अक्षर वगैरे, तर ते लिहू ना, कळलं तुम्हाला. तिथं लिहून काय कोण बक्षीस देणार नाही खरं सांगतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे जर गडावर आले तर इथं कचरा कुंड्या वगैरे आहेत, तर त्या कचरा कुंड्यावरती जे काय असेल फालतू फालतू काय बोलणार सांगा, असं करू नका रे कुठं, गरजेचं आहे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे काही. हा एवढं लहान आहे का तुम्ही, गड चढून येता, सुज्ञ आहात तुम्ही, आणि अशा गोष्टी येऊन गडावरती तुम्ही करता, काय बोलू तुमच्यासाठी शब्द नाही. तुम्ही एवढा सुंदर गड आहे तुमच्यासाठी फिरण्यासाठी, एवढं सरकारनं आपल्या राजाचा इतिहास काढावा म्हणून सगळ्या गोष्टी करता, आणि तुम्ही साधे किती जड आहे, किती जड आहे. फक्त इथं पुढं गेल्यानंतर एकदा 5-10 मिनिटाच्या अंतरावर एक कचरा कोंड येते, तिथे टाकावं, बस सिम्पलशी गोष्ट आहे, आपल्याच्याने ते होत नाही. ओके तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आम्ही टकमक टोकाकडे पण निघालोय, आत्ताच जाऊन येऊ उद्या सकाळनं. कसं आहे आणखीन प्लॅन आहे आमचा पुढचा, ते सस्पेन्स मी उद्याच सांगेन, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, आत्ता तो सस्पेन्स नाही फोडणार. सो जरा सस्पेन्स आहे तो तुम्हाला सांगेन. आता निघालो आहे ते म्हणजे आम्ही टकमक टोकाकडे, त्याच दिशेने टकमक टोकाकडे ना, येस आम्ही निघालो ते टकमक टोकाकडे. आणि आमची मंडळी नेहमी पोचलीत, सो माझ्या मग तुम्ही बघू शकता आम्ही एकूण आहेत 7 मेंबर, त्यातला एक मेंबर जागेवरतीच आहे. जेवण आणि हे आहे ती दुसरं काका सांगते ना येते जाऊ दे. तर अशा प्रकारे रूमची सोय आहे, 3 बेड, तुम्हाला 3 ब्लँकेट, 3 उशा, तिथं आहे चार्जिंग पॉईंट, वर आहे बल्ब, एक फॅन, इकडे कपाट जर तुमचं काही साहित्य असेल तर, इथे टेबल आणि लाईट लावू इकडची, आणि इकडे जर तुम्ही बघत असाल तर बेसिन मस्त पैकी, आणि आंघोळीचे वगैरे सोय तुम्हाला सोय दाखवू शकतो बऱ्यापैकी, म्हणजे चांगले आहे रूम इथं पण. अशा प्रकारचं आहे म्हणजे एकंदरीत सोय चांगली आहे. ओके तर आमचं जेवण वगैरे झालंय. इथं जेवणाची पद्धत म्हणजे कशी आहे माहितीये का, आधी घर बुकिंग करावं लागतं, कारण की संध्याकाळी इथले कामगार वगैरे जातात, त्यामुळं बुकिंग वगैरे आधी घरच करावं लागतं. तर आम्ही बुक केलेले म्हणजे इथं राईस प्लेट, आय थिंक किती रुपयाला राईस प्लेट, 125 राईस प्लेट आहे हे, आणि झुंका भाकर म्हणजे पिठलं भाकर जे आपण म्हणतो ते 80 90-80 रुपयाला आहे, त्यामुळे ते आपण जायच्या आधी घर बुक करावं लागतं, कारण की रोप वे पुन्हा बंद होतो ना 5:30-6 दरम्यान रोप वे बंद होऊन जातो, त्यामुळे अलाउड नाही खालून येताना सगळे जेवण वगैरे. सो आमचं झालंय जेवण वगैरे, जास्त काय खर्च वगैरे नाही रोप वे वगैरे आलात, आज काय गर्दी उडी नव्हती, पण बऱ्यापैकी आमच्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आता निवान झोपतो कारण की उद्या सकाळी लवकर उठायचे. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. आवडला व्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि आता हा व्हिडिओ मी इथं संपवतो. भेटू या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.